भारत वगळता इतर सर्व संघांनी एक एक सामना खेळलाय, तरी भारतीय संघ ICC वर्ल्ड कपमध्ये गुणतालिकेत 7व्या क्रमांकावर आहे. दरम्यान भारताचा पहिला सामना बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार आहे. मात्र विराट कोहलीपुढे संकट आहे ते प्लेईंग 11चे. विराट कोहलीला मैदानाचा आणि पिचचा अंदाज घेऊन आपल्या 11 शिलेदारांची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे कोणत्या 11 खेळाडूंना संघात स्थान मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले. हवामान खात्याच्या माहितीप्रमाणे भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्या सामना होणाऱ्या साऊथ हॅम्प्टन या मैदानावर बुधवारी ढगाळ वातावरण असू शकतं. त्यामुळे भुवनेश्वर कुमारला संघात स्थान मिळू शकते. त्यामुळे भारतीय संघ इंग्लंडच्या फ्लॅट पिचवर 3 जलद गोलंदाज आणि हार्दिक पांड्या यांच्यासोबत खेळू शकतो. जर भुवनेश्वर कुमारला संघात स्थान दिले तर विराटसाठी कॉम्बिनेशन तयार करणे कठीण जाऊ शकते. केदार जाधव दुखापतीमुळे एकही सराव सामना खेळू शकला नव्हता, त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा असली तरी त्याला संधी मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे. या सगळ्यात KL राहुलनं आपली जागा जवळजवळ निश्चित केली आहे. बांगलादेशविरोधात शतकी खेळी करत राहुलनं भारताच्या मधल्या फळीची चिंता मिटवली आहे. तेव्हा आता प्लेईंग 11 निवडणं हे विराट कोहलीपुढे मोठं धर्मसंकट असणार आहे. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.